हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरेच ना सगळे चला भाऊ बहिणी सकाळपासून चाललं होतं माझं आता मशिनीवरती काम ब्लाऊज शिवत होती आता दिवाळीला तर काय अजून आपण कपडे झोपडे काय आणले नाही ते भाऊ बहिणींनो त्यामुळे दिवाळीचं काय नाही पण आमच्या आत्यांचं ब्लाऊज कटिंग करून ठेवलं होतं एक दोन कुठला शिवला एक ब्लाऊज दोन राहिल्या त्यात काय झालंय मशीन आली सर्व्हिसिंगला लय आवाज मारते त्यातून बी शिवलं त्यांचं ब्लाऊज ते गुंड्याला गेलं की बसत नाही ते काय होतं असतं टाकायला असतं ना त्यामुळे ते आवळ येतो ब्लाऊज मग परत ते धुवून धुवून दिलं होतं सुती असतं असं त्यामुळं पांढरं तीन ब्लाऊज शिवलं त्यांना कारण की त्या शर्टाच्या पिसाचं ब्लाऊज शिवलेलं आहे तर मग त्याचं तीन झालं त्यामुळं तीन शिवले तर गळ छान काढते बघ आमच्या सासूबाई म्हणतात गळ छान खाल्लेला काय करायचे चांगला आला कटोरे बटोरे मस्त काढ मिटवले भाऊ बहिणीने ह्यांचे ब्लाऊज चे सारखं ब्लाऊज 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 चालू शिवला म्हणजे मग मी एकदा शिवून देत असते सात सात आठ आठ नाही म्हणजे मग दोन वर्ष नाही नाही म्हणजे मग नाही पण ते फाटतच दोन वर्ष नाही पण फाटतच नाही ते किती ब्लाऊज तुमचं एकदा सात सात आठ आठ ब्लाऊज शिवलेला असतो ना विषय म्हणजे असं वापरायचं देते मी असं हे शिवून आणि जी साडीवरचं ब्लाऊज असते ते मग शिवून देत असते मग काय साडीवरचं ब्लाऊज काय रोज वापरता येत नाही तर असं विषय हा ठेवा चालेल ते चॉकलेट नाही आला घरी चॉकलेट नाही आला का ब्लाऊज घरी हो ते मी आला तो गांधायला काय करायचं भाऊ बहिणी ना आमच्या सासूबाई तर म्हणते शनिवार रविवारच बाजार आणायचं पैसे नको शनिवार रविवार दिवाळीच होईल दिवाळीच चालू रविवारी पहिली आंघोळ काय दिवाळीची बरेच मला भाऊ बहिणी म्हणत होती की योगिता बाजार आणला का दिवाळीचा दिवाळी कधी चालू करायची तर अजून काय नाही बाजार आणला भाऊ बहिणींनो पण बघू आता आणायचं आपल्या पण बाजार तुमच्या दाजींची पगार काय होतंय काय नाही बघू आता ॲडजस्ट करून आणायचं दिवाळीत काय झालं साडीतलं जे पिस असतो ना साडीतला पिस लय असं काय काय मोठं पिस असते तर काय काय असत ते लय छोटं असते तर मग हे असं साध्या साडीतलं असत का नाही चांगल्या तुम्हाला सांगते तीनशे साडेतीनशे अडीचशे रुपयावाल्या साड्या असतात ना त्याच्यात ब्लाऊज पीस जे असतात ना ही बारकं ब्लाऊज पीस भेटतात त्यामुळं मग काय होतं पूर्ण असं म्हणजे पुरत नाही कापड आणि ही बाह्या मोठ्या असल्यामुळं आता ही बाय आहे ना आपलं बाय आहे ना बाय बाय मोठी असल्यामुळं मग जास्त कापड लागतं ना अस्तर बी जास्त लागतं आणि जरा तब्येतीने जर हे असेल ना तब्येतीने जर बाय असली ना तर तुम्हाला सांगते एक मीटर अस्तर लागतं आता आमच्या आत्याबाईंना एक मीटर नाही पण 80 सेंटीमीटर लागतं अस्तर आणि कापड अस्तर होतं ते आपलं ते घरातच होतं अस्तर पीस होता मग तीच टाकलं ह्याला विदाऊटच नाही टाकलं ही पोपटे कलरचं आहे एकदम हिरव्या कलरचं ती व्हिडिओमध्ये दिसतं असं पण ती पोपटी कलर आहे असंही वाटतं एकदम गरजेचं नाही पोपटी चायना स्लिप चायना स्लिपचं आहे कापड आता आईला पण दिलं तर पाच सहा ब्लाऊज म्हणजे चार पाच ब्लाऊज शिवून दिलं आता मी गेली होती ना त्यावेळेस पाच सहा ब्लाऊज शिवून दिला आईला पण पिंकीचा एक होता तिचा एक शिवला ब्लाऊज परत तुम्हाला सांगते आईचं शिवलं ते आईचं तर ब्लाऊज शिवलेलं मी दाखवलंच सासूचं पण सात आठ शिवलं ब्लाऊज आता दिवाळीचं तर काय अजून साडी नाही घेतली किंवा काहीच नाही घेतलेलं भाऊ बहिणीनं म्हणून काय आता काय ब्लाऊज नाही किंवा काहीच नाही
आता हे एक राहिलाय ब्लाउज शिवायचा, त्यात मशीन नाही करते हो, मशीन लय वैताग देते मशीन, कारण ह्याला बऱ्याच दिवस झालं सर्व्हिसिंग करून आणलेलं आहे मशीनला, आता ब्लाउज शिवून उठली मी, ब्लाउज शिवलं, ब्लाउज शिवून उठली, त्यात आमच्या सासूबाईने आणून दिलेली आहे ती अंडी कालवणाला, तर आता उकडाय टाकायचे ते मला अंडी, तर आजचा बेथ आहे आपल्या अंड्याचा, टी व्ही बघत आपलं ब्लाउज शिवत बसली, मच्छर लय वायतात देत लवकरच दार खिडक्या लावाव्या लागते, तसं दरवाजा असतो कधी कधी उडा कधी कधी लावलेला असतो, एका सकाळी देवाचा दिवा लावलेला आहे का नाही अजून, त्यातलं तेल संपलंय बरं का, थोडस आहे सकाळी जे निवेद्य केला होता आपलं चपाती आणि बटाटा ते ठेवलं होतं, आता बऱ्याच मला भाऊ बहिणींच अशा कमेंट होते की योगिताई तू स्वामींचं उपास केलं होतं मग तू ही कशी काय खाते वशात, म्हणजे नाही का स्वामींचं करते ना, तर मी गेल्या वेळेस सांगितलं होतं भाऊ बहिणीने मी त्याला चांगलं 2-2.5 महिना होऊन गेलं, मी 11 गुरुवार केलं होतं स्वामींचं, 11 गुरुवार केलं मग त्याचं हे केलं उद्यापन केलं, आणि आता मी म्हणजे सोमवार गुरुवार पाळत असते बाकीचं मग खात असते मी, तर कालचा व्हिडिओ पण भाऊ बहिणीनं काढलाय त्याच्यावर पण मला बोलायचं होतं, काल मी आईविषयी बोलली होती, पण तुम्हाला सांगते मी तिथं आईला 4 गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता, किंवा आईला म्हणजे त्यांना समजून घ्यावा आईला नाही त्रास द्यावा, ह्या गोष्टी तर आपण त्याला प्रत्येक वेळेस समजून सांगतो, आपल्या यूट्यूब फॅमिली बी समजून सांगत असते, आम्ही बी सगळे समजून सांगतो, आज गेलाय का मला वाटतं आवी, तर त्यात बऱ्याच भाऊ बहिणी तुम्हाला सांगते पूर्ण माझा व्हिडिओ न बघता मला त्यांची मतं मांडलेली आहे ती काय भाऊ बहिणींना, तर असं त्या भाऊ बहिणींनो काय भाऊ बहिणींना असं पण म्हणणं आहे की माझ्यामुळं आवीनाच म्हणजे जास्त म्हणजे मी जास्त लाड करते आवीचं, असं काय भाऊ बहिणींचं म्हणणं आहे, बरं असू त्या भाऊ बहिणी जसं तुम्हाला वाटतं तसं काय हरकत नाही, माझं फक्त एवढंच असतं की मी काय म्हणजे असं, त्यात मला काय भाऊ बहिणींच्या कमेंट येत होत्या की योगिता आई का रडती आवीला सांग 4 गोष्टी समजून, आवीला फोन केला पण आवी काय फोन उचलत नव्हता, मग आता सोशल मीडियावरती असल्यामुळं भाऊ बहिणींना कसं होतं 4 भाऊ बहिणी आपल्याला पण विचारतात, त्यामुळं काय भाऊ बहिणींना त्याचं उत्तर पण द्यावं लागतं, असा विषय होतो, आणि राहिला विषय मी नाही पाठीशी घालत आवीला पण असं वाटतं तुम्हाला की मी बाबा पाठीशी घालते आवीला, तर असू द्या, आता काही ह्याच्या पलीकडचं नाही काय बोलू शकत ना मी तुम्हाला, फक्त एवढंच की मला असं म्हणायचं आहे भाऊ बहिणींनो, खरंच आधी कसं असतं माहिती आहे का, पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर न समजतं की बाबा काय बोललोय आपण त्याच्यामध्ये काय नाही बोललो असा विषय होतो ना, त्यासाठी तर चला मग आता ब्लाऊज तर शिवला आमच्या आत्याबाईंचा, अंधार गुडूप पडलाय बाहेरची लाईट लावली, आज अंड्याची कालवणाचं बेत, तर अंड्याची कालवण म्हणजे काय अंडी ही टाकते उकडायला, आता करते कालवण ती मशनीवरती जास्त बसला मग डोळे जळजळा करते, तर माझं आधी इथलं पसरावरावं लागल चिंद्या ही पडल्या, ते चांद्या चिंद्या पडलेल्या आहेत त्या पसरावरती, मसाला करावा लागल, मच्छरनं लय होत आहे, मच्छर लय बेकार चावते, चावलं की असंच गांधी येते, कसलंही हाताला गांधी येलं ते माझ्या का असं खरा खरा खजू वाटतं, लय डेंजर मच्छर चावते, तर लय डेंजर
तर चला मग.